नमस्कार, मी वेदश्री ताम्हणे. जय महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण या कार्यक्रमात विविध विषयांवरती तज्ज्ञांची चर्चा करून करिअरच्या नवनव्या वाटांबद्दल आणि संधींबद्दल जाणून घेत असतो. आज आपण चर्चा करणार आहोत मेकअप या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर, आणि त्याबद्दल माहिती द्यायला आज या कार्यक्रमात पुन्हा एकदा सहभागी झाले तर स्टार कॉस्मेटिक्सच्या क्रिएटिव्ह डिरेक्टर रूपश्री नायक आणि सुप्रसिद्ध सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट जयवंत वाडकर, माफ करा, जयवंत ठाकरे मॅम आणि सर, तुमच्या दोघांचंही या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मेकअपच्या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, आणि त्यातही प्रामुख्याने आपण आज मेकअप फाउंडेशनबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला सुद्धा सांगू इच्छिते की या मेकअप करताना फाउंडेशनचा वापर कसा केला पाहिजे, चेहऱ्याला आधी काय लावायचं, योग्य फाउंडेशन कसं निवडायचं, या अनेक शंका तुमच्याही मनात असतील. याशिवाय ह्याच्यामध्ये करिअर करताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याबद्दलही काही प्रश्न असतील तर मग आमचा टोल फ्री क्रमांक लिहून घ्या, 1800 103 3043 या टोल फ्री क्रमांकावरती आम्हाला आत्ता या कार्यक्रमामध्ये संपर्क साधा आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला विचारा. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न मी जयवंत सरांना विचारेन की आज आपला विषय आहे फाउंडेशन, तर मग आपल्या त्वचेसाठी जेव्हा आपण फाउंडेशनची निवड करतो तेव्हा कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत? ॲक्च्युली फाउंडेशन करताना आपल्याला पहिलं आपलं कॉम्प्लेक्शन लक्षात ठेवावं लागतं, कारण की मेकअपसाठी कॉम्प्लेक्शन आणि आपली स्किन चांगली असणं आवश्यक असतं. कारण की ह्या गोष्टी आपल्याकडे आपण प्राधान्य देत नाही, कारण की आम्ही पाहिलं आहे की लग्नानंतर कुठली मुलगी आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही, आपल्या स्किनला व्यवस्थित ठेवत नाही, तर त्यासाठी कॉम्प्लेक्शन व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. आणि त्यानुसार मी ज्यावेळेला तुम्ही आपलं फाउंडेशन निवडता आणि ते पण आवश्यक असतं, तुमच्या ज्या स्किनची तुमचं टेक्स्चर काय आहे, तुमच्या स्किनचे फ्लॉर्स काय आहे, त्या हिशोबाने तुम्हाला फाउंडेशन निवडावं लागतं. कारण की आमच्याकडे बऱ्याच प्रकारचे फाउंडेशन आहेत, मायक्रो आहे, त्याच्यानंतर आणि बरेच आमच्याकडे असे प्रकार आहेत, तर त्यामुळे तुम्हाला ते निवडताना लक्षात ठेवावं लागतं की तुम्हाला गरज काय, तुमची स्किनची गरज काय, हे लक्षात ठेवावं लागतं. कारण की स्किनला आम्हाला जास्त प्राधान्य द्यावं लागतं, कारण की तुमची स्किन जशी जशी चांगली असेल तेवढं तुमचा जो बेस आहे तो तेवढा तुम्हाला कमीत कमी वापरात येतो. कारण काही वेळेला स्किनवर पॅचेस वगैरे असतात, त्यामुळे आम्ही मेकअप सुरू करताना आम्ही सजेस्ट करतो की पूर्ण स्किनला मॉइश्चर करा, आणि आम्ही हे पण सजेस्ट करतो लोकांना पण डे टू डेमध्ये तुम्ही स्किनला व्यवस्थित मॉइश्चर करा, रोज पाणी व्यवस्थित पिया, आणि तुमच्या स्किनच्या हिशोबाने मग तुम्हाला जशी तुमची स्किन असेल तुम्ही त्याच्यामध्ये आमचे कन्सिलर्स वापरू शकता, त्याच्याकडे तुमचे फाउंडेशन्स आहेत, आमच्याकडे मायक्रो फाउंडेशन आहे, आमच्याकडे लिक्विड बेस आहेत, मग तुमच्या स्किनच्या हिशोबाने तुमची रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमचे फाउंडेशन सिलेक्ट करू शकता. मी मॅम तुम्हाला विचारेन की जेव्हा आपण फाउंडेशन वापरतो तर तो वापरल्यानंतर कन्सिलिंग वापरण्याची सुद्धा गरज असते का? नाही, जर तुमचं स्किन चांगलं असेल, ओरिजिनल चांगलं म्हणजे काय की चेहऱ्यावर डाग नसतील किंवा डोळ्याच्या खाली वर्तुळं नसतील किंवा पिगमेंटेशनचे डाग नसतील, तर असे प्रॉब्लेम्स नसतील तर तुम्ही कन्सिलर वापरायची गरज नाही आहे. आणि प्लस स्टार्सचे जे फाउंडेशन्स आहेत त्याच्यामध्ये पण व्यवस्थित कव्हरेज मिळतं तुम्हाला, त्यामुळे मायनर जे फॉल्ट्स आहेत, थोडेफार जर फ्रेकल्स असतील वगैरे, तर ते स्टार्सच्या मायक्रो फाउंडेशननी किंवा इलास्टोफिक्सनी तुम्ही अगदी नीटपणे लपवू शकता, त्यामुळे कन्सिलर मस्ट नाही आहे. कन्सिलर शिवायही तुम्ही चांगल्या स्किन्स किंवा थोड्याफार प्रॉब्लेमॅटिक स्किन्सला मेकअप करू शकता. आपण मागचा भाग आपल्या कन्सिलिंगवरती ठेवला होता, तरी मी तुम्हाला आज पुन्हा एकदा एक विनंती करते की थोडंसं आमच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगा की फाउंडेशन आणि कन्सिलिंग या दोनमध्ये बेसिकली फरक काय आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे वेदश्री, कारण काय होतं की कधी कधी बायका विचारतात की मी फक्त कन्सिलिंग केलं तर चालेल का किंवा मी फक्त फाउंडेशन केलं तर चालेल का, तर त्याकरता माझं एक असं उत्तर आहे की हे दोन ॲक्च्युली वेगळे प्रॉडक्ट्स आहेत. कन्सिलर म्हणजे हे एक असा प्रॉडक्ट आहे ज्याच्याने तुम्ही तुमचे अंडर आय सर्कल्स किंवा तुमचे पिगमेंटेशन किंवा तुमचे टॅटू मार्क्स, गोंदलेले जे डाग असतात कधी कधी, ते तुम्ही लपवू शकता. आणि ते का लपवू शकता, कारण त्याच्यामध्ये पिगमेंट कंटेंट, कलरची जी मात्रा असते ती फाउंडेशनपेक्षा थोडीशी जास्ती असते, त्यामुळे ते लपवण्याचं काम जास्ती चांगल्या तऱ्हेने करतं. स्टार्समध्ये तुम्हाला येल्लो आहे, ऑरेंज आहे, ग्रीन आहे, हे सगळे कन्सिलर्स वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जातात. दुसरा एक फरक कन्सिलर आणि फाउंडेशनमध्ये की कन्सिलर थोडा कन्सिस्टन्सीमध्ये जाडा असतो, थिक असतो, त्यामुळे तो त्या जागेवर बरोबर बसतो जिकडे प्रॉब्लेम आहे. फाउंडेशन कसं आपण पूर्ण चेहऱ्यावर नीट
ब्लेंड करू शकतो, पसरवू शकतो. कन्सिलर तुम्हाला असं डॅप करून लावावं लागतं, म्हणजे जिकडे प्रॉब्लेम आहे तिकडे तुम्ही कन्सिलर लावायचं. त्यामुळे दोघांमध्ये फरक नक्कीच आहे की आधी कन्सिलिंग करून मग तुम्ही फाउंडेशन करायचं असतं. आता मॅमने छान फरक समजवलाय, सर मी तुम्हाला विचारेन की आता आपण फाउंडेशनबद्दल बोलतोच आहे, तर अनेक लोकांना अशा समस्या असतात की चेहऱ्यावरती पॅचेस आहेत, तर या फाउंडेशनच्या सहाय्याने आपण या चेहऱ्यावरचे पॅचेस कितपत आणि कसे लपवू शकतो? जसं मी अगोदर बोललो की ॲक्च्युली काय असं आपल्याकडे अवेअरनेस नसल्यामुळे आपण डायरेक्ट मेकअप लावतो, पण मेकअप तर तसं नसतं, कारण की आपल्याला आपल्या स्किनला जास्त महत्त्व द्यावं लागतं. तुमच्या स्किनवर जर पॅचेस असतील तर तिकडे तो तुम्हाला पॅच दिसणारच, तर त्यासाठी त्या पॅचला तुम्हाला केअर करावं लागतं, त्याला व्यवस्थित ट्रीट करावं लागतं, ते तुमच्या स्किनला व्यवस्थित मॉइश्चर करावं लागतं, आणि त्याच्यानंतर तुम्ही बेसिक ॲप्लिकेशन करू शकता. आणि त्याच्यानंतर मध्ये पॅचेस दिसत नाही, कारण की पॅचेस दिसण्याचं कारण हेच असतं की तुमच्या स्किनवरती, आपल्या स्किनवरती जे पॅचेस असतात त्या, कारण की आपण केअर न केल्यामुळे असतात ते, की आपण मॉइश्चरायझर आपण या गोष्टीकडे आपण दुर्लक्षच करतो, आणि त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. स्पेशली विंटरमध्ये हा प्रॉब्लेम जास्त येतो, कारण की विंटरमध्ये कसं असतं, ड्रायनेस असतं, कारण की आपल्या मुंबईमध्ये सहसा हा प्रॉब्लेम जास्त जाणवतो, कारण की मुंबईमध्ये आपण विंटरचं केअर करत नाही, कारण की आपल्याला थंडीच पडत नाही, पण विंटर हा आपल्या देशामध्ये आहे, आणि त्या विंटरमुळे काय होतं, हळूहळू स्किनवर ड्रायनेस यायला लागतो, म्हणजे आपले हात पण सफेद, दॅट मीन्स विंटर सुरू झालं आहे. आणि त्यावेळेला आपल्याला आपल्या टॉयलेटरी बदलावं लागतात. जसं आम्ही इन्सिस्ट करतो की तुम्ही साबण चेंज करा, तुमचे रोज मॉइश्चर करा, दिवसातून दोन वेळा तीन वेळा, किंवा बेबी ऑइल लावा, या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना सजेस्ट करतो, आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व होऊ शकतात, कारण की या सगळ्या गोष्टी करणं जरुरी आहे. बिकॉज जर सुंदर दिसायचं असेल तर स्वतःला थोडासा वेळ द्यावा लागतो. ह्याच्यामध्ये अजून थोडं डीपली जाऊन मी तुम्हाला विचारेन. आता तुम्ही हिवाळ्यातील हिवाळ्या ऋतूचा उल्लेख केला, तर त्याचप्रमाणे जसं जसा ऋतू बदलत जातो तर त्याच्याप्रमाणे आपल्याला फाउंडेशनमध्येही बदल करायला लागतो. हो नक्की, 100%, कारण काय आपण जसं आपल्या मुंबईमध्ये आपण विंटर, रेनी सीझन, समर, आता समरमध्ये आम्ही मोस्टली लक्ष ठेवतो की तो मेकअप लॉंग लास्टिंग असावा, मग आम्ही त्या पद्धतीने मेकअप करतो. विंटरमध्ये आम्ही एवढं प्रयत्न करतो की आम्ही पण तिकडे थोडंसं लक्ष ठेवतो, कारण की तिकडे मेकअप आम्हाला जास्त नाही करतात, कारण की तो गोठतो, त्यामुळे आम्ही विंटरच्या वेळेला आम्हाला थोडंसं तिकडे पण लक्ष ठेवतो, आणि पावसाळ्यामध्ये आम्हाला परत वॉटरप्रूफ मेकअप करावा लागतो. आणि आमच्याकडे ते सगळे प्रोडक्ट आहेत, आमच्याकडे इलस्ट्रो प्लस प्लस मायक्रो फाउंडेशन, हे सगळे आमचे वॉटरप्रूफ प्रोडक्ट आहेत, तर आम्ही प्रत्येक सीझन वाईज मेकअप बदलतो. आणि आणि कारण की त्याची गरज आहेच, कारण की आपली स्किन जी आहे ही स्किन बदलत असते, प्रत्येक सीझन वाईज आपल्या स्किनला फरक पडतो, आणि त्या हिशोबाने आपल्याला मेकअप तसा बदलावाच लागतो. या संदर्भात इनडोअर किंवा आउटडोर ह्याच्यामध्ये काही फरक नसतो? इनडोअर शूट आहे, आउटडोर? आउटडोरला फरक जास्त, कारण की आउटडोरला थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं आम्हाला, कारण की आउटडोरमध्ये कसं असतं, असं समरमध्ये आहे, त्यामुळे कसं असतं समरमध्ये, म्हणजे आपण पेस्पिरेशन, घाम, घाम आल्याने मेकअप निघायचे चान्सेस जास्त असतात तिकडे, तर तिथे आम्हाला तिकडे लक्ष ठेवावं लागतं की हा मेकअप कमीत कमी 6 तास, जसं आम्ही फिल्मचा मेकअप करतो तर आम्हाला फक्त एकच वेळ आम्हाला टचअपचा वेळ मिळतो, तो लंच टाईम, तर आम्हाला तो मेकअप आम्ही सकाळी जर आउटडोर शूट असेल तर आम्हाला सकाळी 4-5 वाजता करावा लागतो, आणि त्याच्यानंतर मग आम्हाला परत वेळ मिळते 1-1.5 वाजता, म्हणजे आम्ही त्या पिरियडमध्ये आम्हाला तो मेकअप व्यवस्थित ठेवावा लागतो, त्या हिशोबाने आम्हाला त्यांचं मग फाउंडेशनचं जे ॲप्लिकेशन आहे त्या हिशोबाने आम्हाला करावं लागतं की ते कमीत कमी 5-6 तास तिथे टिकून राहील. मेकअपमध्ये करिअरच्या संधी आणि याशिवाय फाउंडेशनचं किती महत्त्व आहे मेकअपमध्ये या संदर्भामध्ये चर्चा करतोय. आणि प्रश्न विचारण्यासाठी आपल्यासोबत पुण्याहून आपले प्रेक्षक आहेत, विनोद शिंदे आहेत. विनोद, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो. हा बोला. हा मॅडम, मला एक प्रश्न विचारला होता. बोला. की माझ्या चेहऱ्यावर असे खड्डे आहेत, ते खड्डे लपवण्याकरता मला काय करता येईल, कसं मेकअप करता येईल? बर. आणि दुसरा प्रश्न माझा असा होता की आर्टिफिशियल स्किन बद्दल मला काही करता येऊ शकेल का, की जेणेकरून माझी संपूर्ण स्किन जी आहे ती मला चेहरा लपवता येईल का, आर्टिफिशियल स्किन काय तर चेहऱ्यावर माझे संपूर्ण खड्डे आहेत. मला वाटतं म्हणजे जसं मागच्या एपिसोड मध्ये असा एक प्रश्न आला होता की प्रॉब्लेमॅटिक स्किन, थोडीफार मदत ह्यांना मेजर डर्मेटॉलॉजिस्टचीच घ्यायला लागेल. तुम्हाला डर्मेटॉलॉजिस्टकडे तुमचं स्किन दाखवावं लागेल, कारण मेकअपच्या दृष्टिकोनाने बोललात तर आम्ही हे लपवायचं काम तुम्हाला कसं करायचं हे सांगू शकतो, पण टेक्स्चर जे असतं हे चेंज जर करायचं असेल तर आजकाल डर्मेटॉलॉजिस्टकडे डर्मा पील्स किंवा अशा गोष्टी, रोलर्स असतात, त्यांनी खूप फरक पडतो. पण हे खड्डे जे दादा तुम्ही म्हणताय तुमच्या याच्यावर आहेत, तर डर्माचे फाउंडेशन जसे येतात जे
जास्ती थिक असतात ते त्या खड्ड्यांमध्ये तुम्ही नीटपणे बसून मेकअप करू शकता. आणि अगदीच जर खड्डा डीप असेल तर मला वाटतं स्पेशल मेकअपमध्ये दादा ते गम्स वगैरे येतात, पण ते ऍक्च्युली ना रिअल लाईफमध्ये ऍडवायजेबल नसतात. ते नॉर्मली मूवीजमध्ये वगैरे यूज करतात, ते थोडेसे फाउंडेशनमध्ये मिक्स करून त्या खड्ड्यात बसवले जातात, पण ते रेग्युलर डे टू डे लाईफमध्ये तुम्ही वापरू शकणार नाहीत. कारण जवळून जेव्हा माणूस तुम्हाला बघतो तेव्हा ते दिसणार आहे, तेव्हा ते तुम्ही फाउंडेशन्सनी जसे डर्मा फाउंडेशन्स येतात जे थिक असतात तशा फाउंडेशन्सनी तुम्हाला पूर्ण तो एक लेअर बनवून तुमचा टेक्स्चर थोडंफार बदलायला लागेल. पण साधारणतः नेहमी जेव्हा डॉक्टरचा विषय येतो आणि स्किन येते तेव्हा बहुतेक जण घाबरतात, तर अशा वेळेला जेव्हा मेकअपची साथ घेतला जातो किंवा तुम्ही जेव्हा एखाद्या मॉडेलला किंवा कलाकाराला सेलिब्रिटीला मेकअप करतात आणि त्यांची स्किन जेव्हा अशी असते तेव्हा तुम्ही कशी काळजी घेता? नाही, आम्ही जसं दादानी मागे पण सांगितलं होतं, पहिल्या प्रश्नातच उत्तर दिलं होतं की काळजी घेणं स्किनचे हे फार महत्त्वाचं असतं. आपण ना मेकअपनी कसं ते लपवायचं हा विचार करतो, पण आपण हे का होतंय हा विचार करत नाही. मग ते रेग्युलर क्लेन्झिंग म्हणा, टोनिंग, मॉइश्चरायझिंग किंवा चेहरा नीट धुणं किंवा पिंपल्सचे डाग आहेत का, कधी कधी काय होतं पिंपल्सचे डाग येतात ते आपलं नख लावून बायका किंवा असं ते डाग राहतात आणि मग ते असे खड्डे किंवा डाग कायमचे राहतात. तर आपण थोडी आपल्या स्किनची फूड हॅबिट्सनी पाण्यानी सगळं काळजी घ्यायला पाहिजे. आणि तरीही जर हा प्रॉब्लेम आलाच तर नॅचरली कुठलीही मुलगी मेकअप आर्टिस्टकडे त्या कारणासाठीच येते की माझं हे लपवून द्या. तर मग आपण असे हेवी फाउंडेशन्स थोडे असतात जसं मी बोलले डर्मा फाउंडेशन आहे स्टार्समध्ये, ते एवढं व्यवस्थित आहे की ते एक लेअर फॉर्म करून टाकतं, त्याच्याने तो खड्डा भरल्यासारखा तुम्हाला व्हिज्युअली दिसेल. थ्री डायमेन्शनल इफेक्ट जरी नाही बदलू शकला तरी तो दिसणार नाही की खड्डा आहे तिकडे. आणि आता तुम्ही वेगवेगळ्या स्किन्सबद्दल सांगितलं, तर आता मी तुम्हाला विचारेन की आता ह्यांनी सांगितलं तर तसं प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते आणि आपण जास्त करून त्याला दोन प्रकारांमध्ये मोडतो, एक तेलकट थोडीशी त्वचा असते आणि एक कोरडी असते. तर अशा वेळेला फाउंडेशनचे प्रकार पण मग वेगवेगळे असतात का, की मी तेलकट त्वचेसाठी एक अमुक एक फाउंडेशन वापरेन आणि कोरड्या त्वचेसाठी या प्रकारचं फाउंडेशन वापरेन? हो, तसं असतं, कारण की आमच्याकडे डर्मा हा जो प्रोडक्ट आहे हा आम्ही मोस्टली तेलकट स्किनसाठी यूज करतो. बरं, कारण की तो व्यवस्थित बसतो, कारण की त्याच्या मॉइश्चरची मात्रा एवढी नसते, त्यामुळे तिथे त्या प्रोडक्टला वापरताना आम्हाला जास्त मॉइश्चरची गरज लागत नाही. त्यामुळे आम्ही स्किनच्या हिशोबाने आम्ही तसे फाउंडेशन आम्ही तसे यूज करतो जशी स्किन असेल तशी. आणि काय असं आपल्याकडे म्हणजे जे ऑइली स्किन वगैरे हा जो प्रकार हा खूप रेअर आहे, कारण की आपल्याकडे म्हणजे मोस्टली जो प्रकार जो आहे आपलं मुंबईमध्ये जास्त आहे बिकॉज ऑफ द समर. आणि आपण जे फूड हॅबिट्स असतात, कारण की मेनली आपले फूड हॅबिट्स खूप मॅटर करतात आपल्या स्किनसाठी, आपल्या स्किनला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला आपलं जे जेवण आपण जेवतो ते खूप मॅटर करतं. आता जसं फॉरेन स्किन आहे, फॉरेन स्किनमध्ये ती लोकं त्यांचं जेवण ब्लेंड असतं, पण आपल्या जेवणामध्ये मसाल्याचे प्रकार वगैरे सगळं असतात, त्यामुळे ते इन्स्टंट आपल्या स्किनला इफेक्ट करतात. तर त्यामुळे काही वेळेला काही स्किनला आपल्याला मॉइश्चरची गरज लागत नाही. आणि रुपश्री मॅम, तुम्हाला विचारेन की खूप वेळेला असं होतं की अनेकदा मुली किंवा मुलं कोणीही मेकअप करायला जातात आणि त्यांचा मेकअप खूप अचानक भडक दिसायला लागतो किंवा पांढरा दिसायला लागतो, तर ते कशाने होतं आणि तसं होऊ नये ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आता पांढरा जो मेकअप होतो ना वैद्यश्री, ते म्हणजे काय माहिती आहे, मुली स्वतःचा स्किन टोनच्या हिशोबाने मेकअप निवडत नाही. प्रत्येकीला गोरं दिसायचं असतं वगैरे हा प्रॉब्लेम असतो आपल्या ह्याच्यामध्ये. तर सावळी जरी मुलगी असेल तरी ती खूप लाईट कलरचं फाउंडेशन वापरते आणि मग ती पांढरी दिसते. बर, त्यामुळे तुम्ही फाउंडेशनचा निवड करताना तुमच्या स्किन टोनच्या पेक्षा एक शेड वरती, एक दोन शेड तुम्ही वरती घेऊ शकता, पण तुम्ही त्याच्यापेक्षा जर लाईट कलरचं फाउंडेशन घेतलं तर तुम्ही नक्कीच पांढरे दिसणार आहे. आणि त्याकरताच आम्ही म्हणजे एवढ्या एपिसोड्समध्ये सांगत आलो आहे की मेकअप सगळे करू शकतात, पण त्याचं एक प्रॉपर ट्रेनिंग पाहिजे. म्हणजे कुठलाही प्रॉडक्ट कोणालाही जात नाही, तुम्ही कुठल्या तऱ्हेने प्रॉडक्ट वापरता, कसा वापरता, त्याची तुम्हाला माहिती जर नीट मिळाली तर तुम्ही असा पांढरा वगैरे दिसण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे तुम्ही निवडायचं, तुम्ही फाउंडेशन जरी यूज कराल ना तेव्हा ते जॉ लाईनवर किंवा इथे थोडंसं चेक करायचं. इथे नेहमी चेक करतात, गालावर चेक करत नाहीत, इथे चेक करून मग ते तुम्हाला हळूहळू कळायला लागेल की कुठला फाउंडेशन तुम्हाला जास्ती पांढरा नाही करणार.
आणि मग त्या हिशोबाने फाउंडेशन म्हणजे आपली जशी स्किन टोन आहे त्याच्यावाईज जर आपण फाउंडेशनची निवड केली तर कुठलाही मेकअप हा भडक किंवा अति पांढरा हा दिसणार. एक्झॅक्टली. आणि काय असं माहिती आहे आपल्या मुलींमध्ये मॅक्सिमम कॉम्प्लेक्शन असतं कारण कॉम्प्लेक्स असतो की ही गोरी मी गोरी. एक्झॅक्टली. तो एक मेजर तो इश्यू असतो आणि त्यावेळेला काय असतं आपण पण जे प्रोडक्ट घेतो आपण बेसिकली आपण फॉलो करतो स्किन टोन. आपण स्किन टोनला फॉलो केल्यानंतर काय असतं आपला जो मेकअप जो असतो ना एक हाफ अन आवर नंतर जो ब्लेंड होतो आपल्या स्किन आणि मग त्याच्यात काय होतं जर तुम्ही तो स्किन टोन फॉलो केला तर तो थोडासा आणखी डार्क होतो. तर मग आम्ही सजेस्ट करतो की काम आम्ही ज्यावेळेला आम्ही करतो आम्ही एवढं लक्षात ठेवतो की आम्ही जो स्किन टोन ज्यावेळेला पकडतो तो आम्ही एक टोन ब्राईट ठेवतो कारण की तो अर्धा पॉइंट असा ना तो एक्झॅक्टली त्या स्किन टोनला ब्लेंड करतो. तर हे स्किन टोन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने मग तुम्ही तुमचं फाउंडेशन निवडू शकता. अगदी खरं. आपण प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न घेऊयात. प्रणाली सुभाष आहेत आपल्या सोबत मुंबईहून. प्रणाली काय प्रश्न आहे तुमचा? मॅम माझा प्रश्न असा होता की डार्क सर्कल्स असतात आणि मग आपण फाउंडेशन वापरलं तर ते डार्क सर्कल अजून दिसून येतात म्हणजे ते जास्त डार्क वाटतात मग तो मिसमॅच वाटतो चेहऱ्याचा मग ते लपवण्यासाठी काय करायचं? आय थिंक ही खूप कॉमन समस्या आहे जी सगळ्यांनाच भेडसावत असते. कन्सीलिंगचा कॉन्सेप्ट इथे परत आलाय आपला. काय होतं की आपण फाउंडेशननी डार्क सर्कल्स फक्त कधी कधी लपत नाहीत कारण ते ग्रीनिश ग्रे अंडरटोन तरी पण बाहेर येतो. तर त्याकरता जे कन्सीलर्स जे आम्ही आधी पण ह्या विषयावर बोललो होतो की कन्सीलर्स म्हणून असे प्रॉडक्ट्स येतात ज्याच्यामध्ये थोडा पिगमेंट कंटेंट जास्ती असतो. मग तुमच्या स्किनच्या हिशोबाने जर मुलगी सावळी असेल तर थोडासा ऑरेंजिश ब्राऊन स्किन टोन असतो तिला मग तिला ऑरेंज कन्सीलरचा वापर करायला लागेल. जर तुम्ही गोऱ्या असाल तर थोडा येलोइश अंडरटोन असतो. तर तुम्ही तुमचा काय कलर आहे मला माहिती नाही आहे कारण ते तुम्ही तुमच्या प्रश्नात बोलला नाहीत पण कन्सीलरचा वापर आधी करा तुमचा अंडरटोन बघून तो नीटपणे ब्लेंड करा आणि मग त्याच्यावर फाउंडेशन वापरलं तर तुमचे अंडर आयचे प्रॉब्लेम अजिबात तुम्हाला दिसणार नाही. रूपश्री मॅम पुढचा प्रश्न तुम्हाला विचारेन मी. आता आपण थोड्याशा वरच्या वयोगटाकडे जाऊयात. आपण आता मुलींच्या समस्या जाणून घेतल्यात तर साधारणतः जेव्हा 35 ही ओलांडते महिलांची तर तेव्हा अनेकदा सुरकुतांची समस्या ती भेडसावू लागते. तर मग अशा वेळेला ज्यांना मेकअप करायची आवड आहे त्यांना काय टिप्स द्याल? सगळ्यात पहिलं म्हणजे मेकअप करण्यासाठी काही एज बार राहिलेलं नाही. तुम्हाला हे बघितलंच असेल की 65 आणि 70 एजच्या बायकांनाही मेकअपची आवड असते. पण हो की एजिंगमुळे एक थोडेसे रिंकल्स आणि लाईन्स येतात आणि जे आजकाल लवकर यायला लागलेत. पूर्वी जे 45 येत होते ते आता 35 पिगमेंटेशन लाईन्स रिंकल्स हे यायला लागलेत. पण हे तुम्हाला सगळ्यात डोक्यात ठेवायला पाहिजे की यू हॅव टू एज ग्रेसफुली. म्हणजे तुम्ही एका 40-35 किंवा 40 वर्षाच्या बाईला अगदी 20 वर्षाचा मेकअप नाही करू शकत किंवा त्यांनी डोक्यात असं ठेवायचं नाही की मला माझे रिंकल्स लपवायचेत म्हणून मी मेकअप थोपीन. हे वेगळा कॉन्सेप्ट आहे की जास्ती हेवी मेकअप केला तर तो दिसणार नाहीत लाईन्स. हा कॉन्सेप्ट वेगळा आहे कारण तुम्ही एव्हरीडे लाईफमध्ये तर सोडा इव्हन पिक्चरमध्ये बघितलं असेल की मोठ्या वयस्क बाईचं जेव्हा मेकअप करतात तो उलट जास्ती नॅचरल केला जातो. तर मग अशा वयाचे जेव्हा बायका येतात ज्यांना रिंकल्सचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना मायक्रो फाउंडेशन्स आहेत लिक्विड फाउंडेशन्स म्हणजे हेवी न करता लिक्विड फाउंडेशनचा वापर जर त्यांनी केला तर तो मेकअप लाईटही दिसेल म्हणजे केल्यासारखाही दिसणार नाही आणि प्लस जे फ्लॉज आहेत थोडे स्किनमध्ये ते तुम्ही लपवू शकता. मी पुढचा प्रश्न जयंत सरांना विचारेन की या व्यतिरिक्त सुद्धा आपण मेकअपच्या साह्याने मॅट किंवा शायनी लुक जो असतो तो कसा काय आणता येतो? ॲक्च्युली कसं असतं ना मेकअप हा आपल्या जसं मी अगोदर बोललो स्किनवर डिपेंड असतो कारण की काय असं ज्यावेळेला आपली स्किन व्यवस्थित असेल ना तर ऑटोमॅटिक आम्ही बिलीव्ह करतो ना नॅचरल ग्लो नॅचरल शाईनला कारण की आय बिलीव्ह मोर ऑन दॅट बिकॉज आपण शाईन ॲड करू शकतो पण काय असतं ते ॲडिशनल शाईन जी असते ना ती निघून जाते म्हणजे आपला हात जरी लागला तरी निघते. तर आम्ही जो नॅचरल जो शाईन असतो ना तो द्यायला जास्त कारण की मेकअप जो सेट होतो ना त्यानंतर आपली स्किन नॅचरली ग्लो होते आणि ती किंवा जेव्हा ग्लो होते तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह असता लाईफमध्ये तुम्ही सक्सेस असता तुम्ही कॉन्फिडंट असता तर ऑटोमॅटिकली तुमची स्किन ग्लो होते कारण की स्किन ग्लोसाठी तुमचे नॅचरल ब्युटी बाहेर येणं आवश्यक आहे कारण की जे म्हणजे तुमची नॅचरल ब्युटी बाहेर येते ते स्किनला ऑटोमॅटिक शाईन येते. आणि प्रत्येकाची चॉईस असते कोणाला ग्लॉसी मेकअप हवा असो कोणाला मॅट हवा असो. आणि ग्लॉसी मेकअपमध्ये काय होतं तुम्ही आम्ही जी मेहनत करतो आय मेकअपवरती वगैरे जे आम्ही इन्हॅन्स करतो ते लपले जातात आणि मॅट मेकअपमध्ये जास्त इन्हॅन्स होतात. त्यामुळे मेनली लोक जे आहेत ना मॅट मेकअपला जास्त प्रायोरिटी देतात ग्लॉसी मेकअपपेक्षा. आपण प्रेक्षकांचा शेवटचा प्रश्न घेऊयात. प्रवीण शेटकर आहेत आपल्यासोबत लातूरहून. प्रवीण काय प्रश्न आहे तुमचा?
हॅलो हॅलो मॅडम, बोला. चेहऱ्यावरच ते जे ऑइल असते ना, ऑइल कमी करायसाठी तिचा मेकअप कोणता करावा? बर, ऑइल म्हणजे तेलकटपणा. बेसिकली पहिलं म्हणजे दादा, तुम्हाला तो ओरिजिनल तेलकटपणा थोडा कमी करावा लागेल. थोडंसं चेहरा नीट धुवायचा, ज्याच्याने ते तेलकटपणा कमी येईल. आणि क्रीमी फाउंडेशन्स वगैरेचा वापर तुम्ही थोडा कमी करा, कारण ऑलरेडी तुमची त्वचा एक्सेस ऑइल बनवते आहे. त्यामुळे क्रीमी फाउंडेशन्स कमी वापरा. पण तुम्ही लिक्विड्स फाउंडेशन किंवा आपले इलास्टोफिक्स जे आहेत, इलास्टोफिक्स, फोटोफिक्स हे असे प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये बेसिकली ऑइल बेस कमी आहे, पण तरी पण तुम्हाला एक नॅचरल लुक येऊ शकेल मेकअपनी. तर बेसिकली तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की ऑइली चेहऱ्याला कुठला मेकअप जाईल, तर मायक्रो फाउंडेशन आहे किंवा इलास्टो आहे. इलास्टो मायामध्ये सगळ्यात चांगला त्यांना, कारण त्याच्यात ऑइल बेस कमी असतो आणि प्लस त्याच्यामध्ये मीडियम टू हेवी कव्हरेज पण आहे, म्हणजे त्यांचे फ्लॉजही लपले जातील. त्यांना जर ऑइलीनेस काढायचं असेल ना, त्यांनी काय करावं, तीन चार वेळा फेस वॉशने फेस धुवावं. ऑटोमॅटिकली तुमचं जो शायनीपणा ऑटोमॅटिक निघून जाते. हे तुम्ही रुटीनमध्ये करा, महिनाभर करा आणि बघा. पण ड्राय स्किन ही चांगली नसते. एक्झॅक्टली, अगदी मला हे आयुष्य जर यंग दिसायचं असेल, रिंकल ऑइली स्किन सगळ्यात चांगली असते. बरोबर, मी टोनरचा वापर पण इथे सांगू शकले असते, पण टोनरनी काय होतं, डॅमेज होतं, कारण खेचल्यासारखी होतं, त्याच्यातलं मॉइश्चर ऑइल निघून जातं. आणि आफ्टर अ पर्टिक्युलर एज तुम्हाला ते ऑइल पाहिजे, नाहीतर तुम्हाला रिंकल्स लवकर येतात. अगदी खरे, कारण हे जे मेकअपचं पूर्ण क्षेत्र आहे ते एवढं मोठं आहे, जेवढं आपण बोलू तेवढं कमी आहे, जेवढं शिकू तेवढं कमी आहे. कारण जसं जसं आपण पुढे जाऊ, नवीन टेक्नॉलॉजी येतील, नवीन पद्धती येतील. खरं या सगळ्याबद्दल अजून चर्चा करायची होती, अजून प्रश्नसुद्धा होते आपल्याकडे प्रेक्षकांचे. वेळाभावी इथे थांबायला लागते. तुम्ही दोघंही आज सहभागी झालात, पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना छान मार्गदर्शन दिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा जय महाराष्ट्र. या बातमीपत्राचे प्रायोजक होते पतंजली सोप. पतंजली हर्बल साबणाने मिळवा नैसर्गिक कांती.